कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. आता कसं की आपण गेल्या 4 ते 5 वर्षांपासून आपण काय बरेचशे असे शेतीमध्ये प्रयोग केले आहेत आणि ते प्रयोग आपण जसं की आता आपल्या ज्या शेतात शेतकरी ते त्या त्यांचं म्हणणं पडले की आमचं यंत्र चुकलं, कोणी म्हणते औषध चुकलं, पाळी चुकली वगैरे वगैरे. आम्ही म्हणतो आमचं आणि तुमचं कुठेच चालत नाही, कारण आपण जे शेतीमध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी करतो की 90 ते 95% सर्व जे शेती करायला ते चुकीच्या पद्धतीनेच करायलो. आणि म्हणून आपण कापूस असो किंवा इतर कोणत्याही पीक असो की आपण एवढा बारकाईने अभ्यास केलेला आहे त्याच्यातला. आणि तुम्ही जर सकाळपासून सायंकाळपर्यंत जरी आपला जर सांगितलं की याच्यावर कापसावर बोला म्हणलं तरी आपण बोलू शकतो, कारण आपण एवढा बारीक बारीक गोष्टीचा अभ्यास केलेला आहे. आणि म्हणूनच आता यांचे काही ग्रुप आपण बरेचसे आता या कॉटन गुरुला जुटलेले असल्यामुळे या प्रदर्शन शेत, समजा कॉटन गुरु आणि अमृत पॅटर्न एक प्रदर्शन शेत म्हणून आपण गेल्या 2 वर्षापासून कापूस या प्रदर्शन शेत आपण बऱ्याचशा जागी असं राबवत आहोत. आणि म्हणूनच आता यामुळं आम्हाला समजा कमीत कमी 100 एकर जर क्षेत्र दिलं, कापूस असो किंवा सोयाबीन असो किंवा इतर कोणते पीक असो, आपण त्याला एक गाव एक वाण म्हणू शकतो जर दिलं तरी चांगलं. आणि दुसरे आपण कोणते बियाणं ज्यावेळेस आपण सांगितले जर केलं असं करत. आणि म्हणूनच समजा कॉटन गुरु आणि अमृत पॅटर्नचा जर आपल्याला मे मध्ये सुरुवातीला एखादा जर कार्यक्रम लावला आपण आणि त्याच्यात जर आपलं चर्चासत्र जर आपण त्याचं एक प्रकारचं घडवलं समजा, तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी त्याचं शेत पाहणं होईल, त्याची शेती कशी आहे याच्यावर बी पाहावं लागेल. आणि यातली कापसाची लायकीची शेती आहे न आहे किंवा इतर सोयाबीनची आहे आणि विशेष आणखी काय करायला लागते आपल्याला या पद्धतीत ते पण आपण करू शकतो. समजा पहिली गोष्ट की जमिनीची हेल्थ कशी सुधरेल ते पण महत्वाचं आहे. त्याला म्हणजे रामनाल्या चर कशा काढायच्या, बांध कसं घालायच्या, नांगरणी कशी असा पाहिजे, वखरणी कशी असा पाहिजे, त्या पहिलेपासून नांगरणीपासून ते पश्चात काढणीपर्यंत आपण त्याला 100% फ्रीमध्ये आपण मार्गदर्शन करू. आणि म्हणूनच आपल्याला एक उत्पन्नही वाढलं पाहिजे, हे उत्पन्न वाढायला आपल्या अमृत पॅटर्न माझ्यामुळे समजा आणि याला उत्पन्न निघणं आणि त्याला भाव भेटणं ते बी तेवढं महत्वाचं आहे. आणि म्हणून श्रीमान मनीजी दादा यांना कापूस सगळे मार्केटची जगाची देवाणघेवाण आणि कोण्या महिन्यात किती म्हणजे भाव वाढतील किंवा चढ उतार होतील समजा याचं मार्गदर्शन मिळेल. आणि म्हणूनच नुसतं उत्पन्न निघणं आणि त्यांना भाव भेटणं हे तेवढंच महत्वाचं आहे. आणि म्हणून या शेतकऱ्यांनी या गोष्टीचा लाभ घ्यावा पाहिजे, घेतला पाहिजे. बरोबर म्हणालात तुम्ही अमृतरावजी की उत्पन्न आणि विपणन हे दोन जर आपल्या हाती असलं तर मला नाही वाटत शेतीमध्ये कुठेही शेतकरी मागे राहणार आहे. आणि एफपीओ त्याच्यामध्ये त्याची मदत करू शकते, कारण की हे जर मोठे प्रकल्प लागव राबवले 50 एकर 100 एकरचे जर तुम्ही आम्हाला एक प्रदर्शन शेत बनवण्यासाठी जागा नियुक्त करून दिली तुमच्या गावातच कुठे जवळपास, तर तुमचं शेत राहणार, शेतमालाचा हक्क पण तुमचाच राहणार, पण शेतीची पद्धती आमची असणार आणि विपणनची पद्धती आमची असणार, तर तुम्हाला एक प्रशिक्षण पण मिळून जाणार आहे आणि एक मॉडेल शेत तयार होऊन जाणार आपल्या जागेवर. म्हणजे खूप सारे शेतकरी बघायला ते येणार आहे असा आमचा दावा आहे. आणि तसं जर प्रकल्प तुम्ही राबवला आजचे जे एफपीओ आहे त्यांना असे आमचे इन्व्हिटेशन आहे की तुम्ही जर 50-100 एकर शेती तुमच्याकडे दिली तर तुम्ही एक नवीनच शेत तुम्ही बघणार आहात तुमच्याकडे आणि तुमच्या उत्पन्नामध्ये कमीत कमी 50% वाढ करून देण्याची हमी आम्ही तुम्हाला देऊ शकतो. तर आमच्या पद्धतीने कॉटन गुरु प्रदर्शन शेत अमृत पॅटर्न सह तुम्ही अक्षरशः शेती केली तर हे होते अमृतावजी देशमुख राजे पारितोषिक विजय शेतकरी 50 क्विंटल प्रति एकर कापसामध्ये उत्पन्न घेणारे, बोंदडी आणि बोनसड मध्ये क्लिअर फरक दाखवणारे. आज मोठे मोठे अधिकारी पण एक्सेप्ट करत आहे की बोनसड हे जास्त मोठा प्रॉब्लेम आहे बोंदडी पेक्षा आणि बोनसड मिस हे खूप नुकसान झाले. 3 वर्षांनी आम्ही हा कार्यक्रम राबवत आहोत, शेतकऱ्यांचं घरी जाऊन जाऊन शेतावर जाऊन जाऊन महाराष्ट्रामध्ये गुजरातमध्ये तेलंगणामध्ये सर्व ठिकाणी आम्ही पुरवार केला आहे की बोनसडमुळे नुकसान झालं आहे, बोंदडीमुळे झाला नाही आणि याचा उपाय सरकारने शेतकऱ्याला लगेच दिलाच पाहिजे.
आणि आजचे जे एफपीओ होते, तुमच्या काय अजून प्रश्न आहे का? संघर्ष आणि मुरुंबा किंवा डॉक्टर घडे? काय नाही सर. नाही ना पानुदाशी? नाही सर, नाही प्रश्न नाही. हो तर जे पण असेल आता काम करायचं आहे आणि पुढे जायचं आहे. हो सर, आमच्या एफपीओ सी एखादी हे देताल का सर, रिपीट देताल का? तुम्ही सांगा ना काय पाहिजे. काय सर, आमची एफपीओ एक होतच नाही. असं काय? त्यांच्या डायरेक्टर बॉडी आमची थोडी नाही होय नाही होय करत राहते. असं आहे का? त्याला जोडायचं आहे. हा जोडायचं आहे. ठीक आहे ठीक आहे. तुमच्या डायरेक्टर बॉडीशी एक आपण वेगळी मीटिंग घेऊ आणि त्यांना आपण कॉन्टॅक्ट नंबर दिलेत मी मग. ओके ठीक आहे. तर ते त्याच्यासाठी आपण एक एक वेगळा झूम कॉल घेऊ आणि तुमचे जे जे मुख्य डायरेक्टर आहे त्यांना आपण फोन करून इन्व्हाइट करून आणि त्यांना पण आपण थोडा एनर्जी त्यांच्यामध्ये टाकू, त्यांच्यामध्ये थोडा पॉवर भरून देऊ, है ना? कारण की पुढे धावण्यासाठी पॉवरची गरज आहे.